थर्ड इयरला जाण्यासाठी फर्स्ट इयर क्लिअर लागतं आणि त्यावेळेस माझे फर्स्ट इयरचे दोन विषय बॅक होते. एक हट्ट होता की मला काहीतरी करायचं आहे, काहीतरी करून दाखवायचं आहे. मला कुठेतरी ती गोष्ट खात होती की मी काही अजून करू शकलो नाही. मला असं वाटलं की यांनी आता माझ्यासोबत एक स्कॅम केला, यांनी फक्त मला बोलवलं आणि काही करत नाही. 9:31 सिरियल संपली आणि 9:31 वडिलांचा कॉल आला आणि हॅलोच्या ऐवजी रडण्याचा आवाज आला. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह सिच्युएशन येतात मित्रांनो, पण तुम्ही त्याला घेता कसं आहे फार महत्वाचं. गंदगी देखने वालों की नजरों में होती है, वरना कचरा ढूंढने वालों को तो उसमें भी रोटी नजर आती है. मांगो तो भी मौत मिले, ना मांगो तो भी मौत मिले. नमस्कार, मी कलाकार शुभम गणेश चिंचोले. आज आलोय गुरुमोशनच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमच्यातली माझी स्टोरी सांगायला. मला आशा आहे की या स्टोरीमधनं तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला भेटेल. मित्रांनो, माझं शिक्षण झालं मेकॅनिकल इंजिनिअरिंग, चिखली जिल्हा बुलढाणामधनं. लहानपणापासून एका गरीब कुटुंबातून वाढलेलो. घरी आई वडील तशी जॉईंट फॅमिली आहे, पूर्ण काका आहेत. आणि लहानपणापासून एक हुशार विद्यार्थी होतो, पण मला असं कधी वाटलं नव्हतं की मी ॲक्टिंग क्षेत्रात पुढे काम करेल. एक मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आणि आपल्या मध्यम क्लास वर्गातील लोकांची जी मेंटॅलिटी असते की आपण इंजिनिअरिंग केल्यानंतर जॉब करावा, माझ्याही मनात तोच एक प्रश्न होता. पण जसं जसं माझं एज्युकेशन होत गेलं, शाळेत असताना मी एकदम हुशार, पण नंतर हळूहळू हळूहळू कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये मी जास्त ॲक्टिव्ह होत गेलो आणि इंजिनिअरिंगला गेल्यानंतर मला माझ्या अंगातील जो किडा आहे कलाकाराचा तो जागा झाला. माझाही एक मी पुस्तकी किडा म्हटलं तरी हरकत नाही, पण मी बेंचच्या समोर बसणारा विद्यार्थी, तसा मागेही बसतो पण समोर बसून अभ्यास करण्याचीही तेवढीच गोडी होती. पण सोबतच कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये मला पार्टिसिपेट करणं एक माझी मनातून एक प्रामाणिक इच्छा होती, कारण माझी मोठी ताई ती NSSमध्ये खूप ॲक्टिव्ह होती. तिच्यामुळे मला कळालं की आपण 7 दिवस गावाच्या बाहेर जाऊन एक गाव दत्तक घेऊन तिथे आपण आपले श्रमदान करू शकतो NSSच्या मार्फत. तसं मी माझ्या कॉलेजला सुरुवात केली आणि कल्चरलची माझी खरी सुरुवात झाली. मित्रांनो, तिथेच माझा एक जो कॉन्फिडन्स आहे, जो लोकांपर्यंत बोलण्याची जी शैली आहे ही वाढायला मदत झाली. मित्रांनो, यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला जर सांगायची, ज्यामध्ये पुरुषोत्तम करंडक आणि लोकसत्ता लोकांच्या स्पर्धा ह्या इंटरमिजिएट कॉलेज कॉम्पिटिशन असतात, त्यावेळेस असं वाटलं नव्हतं मला की मी या फील्डमध्ये येईल. आणि ही ॲक्सिडेंटल फील्ड आहे माझी, ज्यामध्ये मी ॲक्टिंग या नावाचा आज जे तुमच्यासमोर उभा आहे ॲक्टिंग या क्षेत्रामध्ये, ती माझी सुरुवात होती. सांगायला मला आवडेल मित्रांनो की 3rd इयरला जाण्यासाठी फर्स्ट इयर क्लिअर लागतं आणि त्यावेळेस माझे फर्स्ट इयरचे दोन विषय बॅक होते. तर मला असं खात्री होती की मी आता 1 वर्ष घरी राहणार करणार काय. तर त्याच वेळेस मनामध्ये प्रश्न आला की जर आपण ऑडिशन दिली आणि 7 दिवस नागपूरसारख्या ठिकाणी आपण जर फिरलो तर आपली एन्जॉयमेंट होईल. तर त्याच वेळेस मी ते ऑडिशन दिलं आणि त्या ऑडिशनमधून एक गोष्ट तर निश्चित होती की आवाज दमदार असल्यामुळे त्यांनी मला एक सिलेक्ट केलं. फक्त मला माहिती नव्हतं की ते कोणचं पात्र देतील, काय देतील. मला सिलेक्ट केल्यानंतर ते मला खरंच ऑन स्क्रीन घेतील का नाही घेतील, पण मी एक जस्ट 7 दिवस एन्जॉयमेंटसाठी त्यांच्या टीममध्ये एंटर केलं. पण नंतर जो प्रवास सुरू झाला ॲक्टिंगचा, त्यानंतर आम्ही वेगवेगळे बक्षिसं पण त्यावेळेस घेतले पुरुषोत्तम करंडक आणि लोकसत्ता लोकांच्या स्पर्धेसारख्या कॉम्पिटिशनमध्ये. पण नंतर जाऊन हेही तेवढंच महत्त्वाचं की सोने पे सुहागा आपण ज्याला म्हणतो, माझे विषय पण क्लिअर निघाले त्याच वेळेस जी मी एक्झाम दिली आणि सोबतच माझं एज्युकेशन 4 वर्षात पूर्ण पण केलं. ज्यावेळेस NSS कॅम्प मी करत होतो, NSS कॅम्प करता 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 माझ्यात जो एक कॉन्फिडन्स आला की मी काहीतरी करणार स्टेजवरती, हे ठरवलेलं नव्हतं की ॲक्टिंग करणार. पण कालांतरानं वेळ गेल्यानंतर कॉलेजमध्ये 2nd इयरला असताना एक मनात हे होती की काहीतरी वेगळं करायचं आहे, पण काय करायचं हे ठरलेलं नव्हतं. एवढे वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून येतात, इंजिनिअरिंग म्हटल्यानंतर वेगवेगळ्या राज्यातून विद्यार्थी येतात, त्यांच्यात एक वेगळं टॅलेंट असतं, कोणी सिंगर असतं, कोणी डान्सर असतं. तसं मला माझ्यामध्ये काय गुण आहेत हे नक्कीच पाहण्याचा एक मला एक हट्ट होता की मला काहीतरी करायचं आहे, काहीतरी करून दाखवायचं आहे. तर मग त्याच वेळेस मी जसं सांगितलं की माझे 2 विषय बॅक राहणार होते 3rd इयरला जाण्यासाठी आणि त्यावेळेस मी करणार काय घरी बसून 1 वर्ष, तर त्यावेळेस मी ऑडिशन दिली पूर्ण कॉलेजमधनं आणि त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. मला असं वाटतं तोच माझा टर्निंग पॉईंट आहे ॲक्टिंग या क्षेत्रात जाण्यासाठी, की त्यानंतर मला बरेचसे असे मार्गदर्शक मिळाले. नागपूरसारख्या ठिकाणी प्रवीण तरडे सर असतील, त्यानंतर उपेंद्र लिमाई सर असतील, यांचं मार्गदर्शन मला ॲक्टिंग क्षेत्रासाठी मिळालं. तर त्यावेळेस असं लक्षात आलं की एका गावाकडचा विद्यार्थीसुद्धा मोठमोठ्या सिटीमध्ये जाऊन, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जाऊन आपला डंका वाजवू शकतो, हे आम्ही त्या नाटकाच्या उलगुलान या नाटकाच्या माध्यमात लोकांपर्यंत पोहोचलो. आणि त्यावेळेसच मला कुठेतरी खात्री होती की आपणही काहीतरी करू शकतो. तर तो माझा टर्निंग पॉईंट आहे ॲक्टिंग क्षेत्रातला. आणि सोबतच मला माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट तुम्हाला आणखीन सांगायचा आहे की मी मोटिवेशन, ओन व्हॉइस मोटिवेशन मराठीकडे कसा वळालो. तर
दिनांक म्हणजे तुम्हाला माहितच असेल की टिकटॉक हे प्लॅटफॉर्म बऱ्याच जणांनी म्युझिकली, त्यानंतर लिपसिंग, कॉमेडी, ॲक्टिंग, त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टीसाठी उपयोगात आणलं. पण मीही माझ्या ॲक्टिंगचे व्हिडिओज त्याच्यावरती पोस्ट करायचो, पण तेवढा पाहिजे तेवढा रिस्पॉन्स मला त्याच्यावर मिळत नव्हता. आणि माझं जॉब करता करता मी आता सॅटर्डे संडे वेळ काढून काहीतरी व्हिडिओज बनवायचो त्याच्यावरती. पण एके दिवशी मला बोलायची सवय जास्त असल्यामुळे मी काय केलं की जसं आपण आरशासमोर बोलतो तसं मी कॅमेरा फर्स्ट टाईम ट्राय केला की आपण चला कॅमेराशी बोलून बघू. कॅमेरा हा एक प्रकारचा आपला मित्रच आहे जर त्याला त्या पद्धतीने बघितलं तर मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला आठवत असेल मित्रांनो की कोल्हापूरला महापूर आला होता आणि त्या कोल्हापूरला एवढा प्रचंड महापुरामध्ये, आणि त्या दिवशी 15 ऑगस्टसुद्धा होतं, आणि त्यावेळेस असं झालं की आता काहीतरी करायचं आहे, लोकांना काहीतरी आव्हान करायचं आहे, तर माझ्याजवळ काय सोशल मीडिया माध्यम आहे ते होतं टिकटॉक. तर त्यावेळेस मी स्वतःच्या आवाजामध्ये जो माझा पहिला व्हिडिओ आजही मला आठवतो त्यावेळेस मी त्यामध्ये बोललो होतो की पाण्यापावसाचे दिवस आहेत, गाड्या जरा सावकाश चालवा, घरी कोणीतरी वाट पाहत आहे, हा माझा तो पहिला व्हिडिओ मी त्यावेळेस शेअर केला आणि त्याला प्रचंड लाखो व्ह्यूज आणि लाईक्स आल्यात मित्रांनो. तर त्यावेळेस मला त्या कमेंटच्याद्वारे लक्षात आलं की लोकांना काय पाहिजे. त्यावेळेस म्युझिकली टिकटॉकवरती मराठीमध्ये मोटिवेशन देणारं कोणीच नव्हतं. तेव्हा तो माझा एक टर्निंग पॉईंट ठरला की हां, लोकांना ह्या गोष्टीची जरूरत आहे, आणि ते माझा प्रवास सुरू झाला. त्यानंतर आला लॉकडाऊन मित्रांनो. लॉकडाऊनमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला आठवत असेल, तर फक्त मोबाईल आणि टी व्ही हेच दोन एंटरटेनमेंटचे माध्यम आपल्यासमोर होते. त्यावेळेस माझ्या टिकटॉकच्या व्हिडिओजनी बऱ्याच लोकांना एक मोटिवेट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, जेणेकरून लोकं डिप्रेशनमध्ये होती त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बरेचसे लोक कोरोनामध्ये आपण मेले म्हणतो, पण ते मेले कशाने, तर ते विचारांनी मेले. तर त्या विचारांना पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी माझे व्हिडिओ ते रोज एक संजीवनी बुटी म्हणून काम करण्याचा प्रयत्न करत होते. आणि तेव्हाच जोडलेले आज लाखो लोक आज मला जेव्हा पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी भेटतात, तर आवर्जून सांगतात की आम्ही टिकटॉकचे व्हिडिओज तुमचे, त्यानंतर इंस्टाग्रामचे व्हिडिओज, लॉकडाऊनमधले व्हिडिओज आठवणीने ते सांगतात. म्हणजे मित्रांनो, मला एवढं सांगायचं टर्निंग पॉईंट की जे आपण पेरलं होतं लॉकडाऊनमध्ये ते आज उगवत आहे, हा मला प्रत्यय आला. आणि तिथून माझा तो एक टर्निंग पॉईंट ठरला की हां, लोकांना याची गरज आहे, आपण हे लोकांना दिलंच पाहिजे. मित्रांनो, एज्युकेशन झाल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा त्याच्या पायावर उभा राहील आणि स्वतःचं नाव सोबतच फॅमिलीचं नाव पण पुढे करेल. आणि तसं करतही असताना मी जॉबही केला, पण घरच्यांच्या काही अपेक्षा असतात. माझ्यासोबतचे जे मुलं होते ते चांगल्या चांगल्या MNC कंपनीमध्ये सेटल झालेत आणि त्यांना चांगल्या पगाराची नोकरी पण भेटली. मला कुठेतरी ती गोष्ट खात होती की मी काही अजून करू शकलो नाही, मी काहीतरी असं केलं पाहिजे की जेणेकरून आईवडिलांचं नाव मोठं होईल आणि त्यांना पण प्राऊड फील होईल. बरेच कामं केल्यानंतर, बरेच जॉब केल्यानंतर मी एक डिसिजन घेतलं की मुंबईला जायचं. त्यावेळेस खिशात पैसे पण नव्हते, पण ताई मुंबईला असल्यामुळे राहण्याचा आणि खाण्याचा हा प्रश्न एक तो मार्गी लागला. पण तिथे गेल्यानंतर करायचं काय हे पण माहिती नव्हतं. पण एक वेळ अशी आली की माझे कॉन्टॅक्ट्स असल्यामुळे मी तिथल्या आर्टिस्ट लोकांना म्हणा, तिथल्या कॉर्डिनेटर लोकांना, डिरेक्टर लोकांना माझ्या प्रोफाईल्स पाठवत असताना एक ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे आली डॉक्टर डॉन नावाची. पण घरच्यांना मी एवढंच सांगितलं होतं की मी फक्त ताईकडे चाललो आहे, मी काय करणार आहे, कसं करणार आहे पुढे काहीच माहिती नव्हतं मित्रांनो. पण मला माझ्यावरती कॉन्फिडन्स होता. मी ज्यावेळेस आजही तो दिवस आठवतो, 1 जानेवारी 2020 मुंबईमध्ये गेलो आणि जसं मला सांगितलं होतं की 5 जानेवारीपासून शूट चालू होणार आहे, पण ते शूट झालं 5:10 गेलं, 10:15 गेलं, 15:20 गेलं. ते 15 दिवस माझ्या एवढे कठीण गेलेत मित्रांनो मुंबईमध्ये की एक मला असं वाटलं की यांनी आता माझ्यासोबत एक स्कॅम केला, यांनी फक्त मला बोलवलं आणि काही करत नाही. पण फायनली 22 जानेवारीला माझं शूट चालू झालं मित्रांनो, आणि त्या दिवशी मी खूप खुश होतो कारण माझा तो पहिला दिवस होता. पण मला माहिती नव्हतं की तिथे कशी ती दुनिया असते. ज्युनियर आर्टिस्ट म्हणूनच काम होतं, इकडून तिकडे जायचं, तिकडून इकडे यायचं, त्यांनी सांगितलं तेवढंच करायचं, बस मी याच्यात खुश होतो मित्रांनो. माझ्याकडे एक छान कॅरेक्टर, लकी नावाचं कॅरेक्टर आलं आणि मी स्क्रीनवरती मला ज्यावेळेस प्रोमोमध्ये बघितलं त्यावेळेस मी विचार केला हां, आता ही ती खरी वेळ आहे घरच्यांना सांगायची की तुमचा मुलगा शुभम उद्या रात्री 9 स्क्रीनवरती दिसणार आहे. तर मित्रांनो, मला आताही काटा येतो आहे अंगावरती. मी त्यांना सांगितलं होतं मी जस्ट मुंबई फिरायला चाललो, ताईकडे चाललो. पण ज्यावेळेस मी फोन करून त्यांना सांगितलं की उद्या 9 रात्री असं असं आहे माझं, त्यानंतर त्यांनी ती पूर्ण सिरियल बघितली आणि 9:31 सिरियल संपली आणि 9:31 वडिलांचा कॉल आला आणि हॅलोच्या ऐवजी रडण्याचा आवाज आला. तर त्यामुळे तो बघा मित्रांनो, तो माझ्यासाठी एक इमोशनली एकदम भारी, आयुष्यातले एकदम खूप महत्त्वाचे सीन होता, कारण तिथून मला जे मोटिवेशन मिळालं मित्रांनो आजपर्यंत मी ते आठवतो. जेव्हा केव्हा मी डिप्रेशनमध्ये जातो ती गोष्ट आठवतो आणि त्यांच्यासाठी काम करतो.
सुख आणि दुःख हे मित्रांनो नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. जसं तुम्हाला यश मिळतं ना तसं अपयश पण मिळत असतं. पण मी येथे अपयशामध्ये सुद्धा यश पाहण्याचा प्रयत्न करतो. लुक ॲट पॉझिटिव्ह व्ह्यू इन निगेटिव्ह सिच्युएशन. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह सिच्युएशन येतात मित्रांनो, पण तुम्ही त्याला घेता कसं आहे फार महत्त्वाचं आहे. माझ्या आयुष्यात खूप सारे निगेटिव्ह पॉईंट्स आले, खूप साऱ्या बॅड फेजेस आल्या. त्यामध्ये मला प्रामुख्याने तुम्हाला सांगायचं, जर मला हे बोलण्याची सवय का लागली तर ती म्हणजे माझं कोणीतरी ऐकलं नाही म्हणून मला जास्त बोलण्याची सवय लागली. शिक्षण घेत असताना बरेच फेल्युअर्स आले, त्यामध्ये म्हणजे शाळेपासून बऱ्याच गोष्टी होत्या. त्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर अशा काही गोष्टी तुमच्यासोबत घडतात की ज्याची तुम्हाला अपेक्षा नसते. का? कारण तुम्ही मॅच्युअर्ड नसता त्यावेळेस. तुम्हाला असं वाटतं एखादी व्यक्ती तुमच्याकडे पाहून हसली किंवा ती व्यक्ती तुमच्यासाठीच बनलेली आहे, जसं आपले सो कॉल्ड विचार असतात की जसे फिल्मी विचार असतात आपले, की एखादी समोरची व्यक्ती आवडली म्हणजे ती तुमचीच आहे आणि त्याच्यासाठीच तुम्ही बनलेला आहात. ही एक गोष्ट असते, पण नंतर जेव्हा वय निघून जातं तेव्हाच लक्षात येतं आपण कुठेतरी फुकटचा टाइमपास करत होतो. तसंच माझ्या आयुष्यात घडलेला किस्सा आहे की कॉलेज लाईफमध्ये असताना ज्या व्यक्तीला मी खूप काही मानायचो, खूप काही बोलायचो, मागे मागे करायचो, त्या व्यक्तीला काहीतरी समजून सांगण्याचा प्रयत्न करायचो, पण त्या व्यक्तीला ते कधी ऐकून घ्यायची वाटलं नाही, कधी ती व्यक्तीने ऐकलं पण नाही. त्यालाच आपल्या साध्या भाषेत आपण म्हणूया वन साईड लव. आणि वन साईड लव हे माझ्या आयुष्यातला असा टर्निंग पॉईंट पण म्हणू शकता तुम्ही, की जिथे मला बोलायची सवय झाली. जी व्यक्ती माझं कधी ऐकत नव्हती, जी व्यक्ती माझा कधी समजून घेत नव्हती, तर त्यानंतर मी ते कोणाशी बोलावं, कोणाशी रिलेट करावं, तर माझा मोबाईल आणि माझे मोटिवेशनल व्हिडिओज. मित्रांनो ही सुरुवात आहे, पण मी याला फेल्युअर म्हणणार नाही, कारण ही सुरुवात होती माझी. आणि आज लाखो लोकांना माझ्यासारखे वन साईड लव्हर त्यावेळेस असतील किंवा त्यानंतर असे कितीतरी प्रेमयुगल असतील ज्यांचे आयुष्यात अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतील, त्यांच्यासाठी माझे व्हिडिओ कामात येतात, त्यांना ते रिलेट करतात. तर ते एक फेल्युअर, तसं फेल्युअरच होतं माझ्या लाईफचं. एखादी गोष्ट आवडली आणि ती मला भेटली नाही तर ते फेल्युअरच म्हणेल, पण त्यातनं मी पॉझिटिव्ह घेतलं की माझ्यासारखे असे असंख्य मुलं मुली असतील की ज्यांच्या आयुष्यात ही गोष्ट घडत असेल, त्यांना बाहेर काढण्याचं काम आज माझ्या व्हिडिओ करतंय. आताची जी तरुण मंडळी आहे त्यांना मला एवढंच सांगायचं आहे, आव्हान करायचं आहे मित्रांनो, की येणारी जी गोष्ट आहे, फेल्युअर असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतील, त्याच्याकडे संधी म्हणून पहा, कारण जग तुमची वाट पाहत आहे. आणि वेगवेगळ्या गोष्टीमधनं आपण लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे की हां, जर तुम्ही आमच्याकडे अशा या दृष्टिकोनातून पाहताय, यूथच्या अशा दृष्टिकोनातून पाहताय, की आमच्यातही ती धमक आहे काहीतरी चांगलं करून दाखवण्याची. मित्रांनो तर या यूथला आव्हान आहे की सोबत कल्चरल करा, सोबत तुमच्या काही आवडीनिवडी आहेत त्याच्याकडे फोकस करा. आणि 18, 20, 21 वर्ष झाल्यानंतरच काही गोष्टी अशा आहेत की त्या आपण केल्या पाहिजेत, त्याच्यासाठी थोडं वेट करा. कारण मला माहिती आहे तुमचं सळसळतं रक्त आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी फास्ट पाहिजेत. या 5G जगामध्ये, 6G जगामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी फास्ट पाहिजेत, पण वेळ गेल्यानंतर तुम्हाला कळतं मित्रांनो की नाही, आपण चुकीच्या ठिकाणी आपल्या सगळ्या गोष्टी फास्ट केलेल्या आहेत. वेळ गेल्यानंतरच ते आपल्याला कळतं. तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीला वेळ द्या, कारण कुठलीही गोष्ट दोनदा घडते, एकदा तुमच्या विचारामध्ये आणि दुसरं कृतीमध्ये. जसा तुम्ही विचार कराल तशी ती कृती घडत जाईल. त्यामुळे विचार चांगले ठेवा, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा आणि चांगल्याच गोष्टी ॲक्सेप्ट करा. मी एवढंही सांगतो की तुमच्या आजूबाजूला बरेचसे लोक वाईटही असतात, पण त्यातूनही त्यांच्याकडे ज्या चांगल्या गोष्टी असतात तो जर आपण घेण्याचा प्रयत्न केला ना मित्रांनो, तर नक्कीच तुम्हाला तो फायद्याचाच ठरेल. आज प्रत्येकाजवळ मोबाईल आहेत मित्रांनो, आणि त्या मोबाईल म्हटल्यानंतर सोशल मीडिया नावाचा प्रकार आहेच, पण त्याला आपण कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने उपयोगात आणतो ना हे पण महत्त्वाचं आहे. आवर्जून मला सांगायला आवडेल मित्रांनो की मी आज जवळपास 30 ते 40 आत्महत्या, ज्या मला माहिती आहेत त्यांची पर्सनली ओळख पण आहे, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला फक्त माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यांना काउन्सलिंग करून त्यांच्या आयुष्यात डिप्रेशन असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतील, फेल्युअर असेल, पण त्यांच्याशी बोलून ते मला रिलेट करतात, त्यांच्या जवळचा मला समजतात, त्याच्यामुळे तो एक प्राऊड फील होतं की आपण या सोशल मीडियाचा चांगल्या पद्धतीने उपयोग पण करून घेऊ शकतो. मित्रांनो आपल्यावर निगेटिव्ह विचारांचा एवढा प्रभाव असतो ना मित्रांनो की लोक काय म्हणतील याच विचारांना आपण काहीच करत नाही. तो करतो म्हणून मी करेल किंवा तो म्हणतो म्हणून मी करेल, याच्यामुळेच आज आपण मागं आहोत मित्रांनो. गंदगी देखणे वालों की नजरों में होती है, वरना कचरा ढूंढने वालों को तो उसमें भी रोटी नजर आती है. मांगो तो भी मोत मिले, ना मांगो तो भी मोत मिले. जसा पाहाल तसा दृष्टिकोन बदलत असतो मित्रांनो. आज ग्रोमोशनने मला ही संधी दिली की माझा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची. तर तुमचाही प्रवास जर असा लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर ग्रोमोशनशी जोडल्या जा. आणि आयुष्यात एक ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी तुम्ही आज काय आहात, उद्याचा विचार केल्यापेक्षा आज काय करत आहात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि सर्वांना आव्हान करतो की ग्रोमोशन या यूट्यूब चॅनलला जाऊन नक्की बघा आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचे अनुभव स्वतः अनुभव घ्या आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.